भारतात सामाजिक मानवशास्त्राचा कसा विकास झाला या संदर्भात पाहूया. भारतात सामाजिक मानवशास्त्राची सुरुवात अलीकडे झाली. ब्रिटिशांची सत्ता भारतात प्रस्थापित झाल्यानंतर त्यांनी भारतातील आदिवासी समाजाच्या संदर्भात अध्ययन करायला सुरुवात केली. ते प्रशासकीय दृष्टिकोनातून त्यांनी अध्ययन केलं, परंतु विस्तृत अध्ययन मात्र नंतरच्या काळात झालं. कारण की भारतात सर्वात पहिले कलकत्ता विद्यापीठात सामाजिक मानवशास्त्राला सुरुवात झाली, परंतु आदिवासी समाजाचे अध्ययन 19व्या शतकापासूनच सुरुवात झाली होती. ब्रिटिश राजवटीत ख्रिश्चन धर्मप्रचारक, शासकीय अधिकारी आणि इतर अभ्यासकांनी आदिवासी समाजावर लक्ष केंद्रित केलेलं दिसून येत असलं तरी 1816 अबेडुबाई यांनी हिंदू प्रथा परंपरा समारंभविषयी ग्रंथ लिहिला. एवढंच नाही तर 1864 मेटल्स यांनी निलगिरी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या तोडा या आदिवासी जमातीचा अभ्यास केला. त्यानंतर 1871 हिस्लॉप यांनी गोड्या आदिवासी जमातीच्या वर एक ग्रंथ लिहिला. त्यानंतर 1891 रिसले यांनी बंगालमध्ये आदिवासी जमातीच्या संदर्भात अध्ययन केलं. 20व्या शतकात भारतातील आदिवासी समाजाचे अध्ययन फार मोठ्या प्रमाणात करण्यात आले आढळून येते. जसं की रिव्हर्स यांनी तोडा आदिवासी जमातीवर तोडाच हा ग्रंथ दिला. हा ग्रंथ 1906 लिहिला. डॉक्टर एस सी रॉय यांनी मुंडा, उराव, बिरहोर, खारिया इत्यादी आदिवासी जमातीचे अध्ययन करून द मुंडास अँड देअर कंट्री 1912, द उराव ऑफ छोटा नागपूर 1915, द बिरहोर 1935, द हिल्स व्हुयाज ऑफ ओरिसा 1935, द खारियाज 1917 हे ग्रंथ लिहिले. गुरुडॉन यांनी 1994 खासी जमातीवर द खासी हा ग्रंथ लिहिला. जे एस हट्टन यांनी द अनामी नागा 1921 हा ग्रंथ लिहिला. तर जे पी मिल्स यांनी द लोहा नागाज 1922 हा ग्रंथ लिहिला. आदिवासीच्या जमातीच्या संदर्भात भारतातसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लिखाण झालेलं आहे. वेगवेगळ्या विचारवंतांनी आदिवासीच्या समाजाच्या संदर्भात अध्ययन केलेलं आहे. जसं की आदिवासीची अर्थव्यवस्था कशी होती, त्यांचा धर्म, जादू, विवाहाच्या पद्धती, सण समारंभ, उत्सव, शिकारीच्या पद्धती, मासेमारीच्या पद्धती या सर्वावर भारतात देखील खूप मोठ्या प्रमाणात ॲनालिसिस झालेलं आहे. ग्रंथाचं लिखाण झालेलं आहे. त्यामध्ये एस सी दुबे यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. त्यानंतर डॉक्टर डी एन मुजुमदार यांचा उल्लेख करावा लागेल. डॉक्टर जी एस घुर्वे, डॉक्टर टी बी नाईक, के जे सावे ह्या भारतीय विचारवंतांनी देखील आदिवासीच्या संदर्भात ॲनालिसिस करून ग्रंथ देखील लिहिण्यात आलेले आहेत. भारतातील सामाजिक मानवशास्त्राने केवळ आदिवासी समाजाचे अध्ययन केले असे नाही, तर आप्तसंबंध, जाती व वंश, ग्रामीण समुदायाचे देखील अध्ययन केलेले आढळून येते. 1950 सामाजिक मानवशास्त्रात ग्रामीण समुदायाच्या अभ्यासाचा समावेश करण्यात आला होता.